डन विद योर प्रेजेंट मार्किंग. वी विल फर्स्ट स्टार्ट विद द फोर्थ स्टैंडर्ड. ओके, फोर्थ स्टैंडर्ड पासून आपण सुरुवात करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट फोर्थ स्टैंडर्ड. इन द लास्ट लेक्चर वी हैव लर्न अबाउट अ 5 डिजिट नंबर. ओके, सगळ्यांना 5 डिजिट नंबर आठवतोय आपण शिकलेलो लास्ट लास्ट लेक्चरला. येस, तन्वी, स्पर्श, स्नेहा, याद है आपको 5 डिजिट नंबर सीखा था हमने लास्ट लेक्चर. यस टीचर. ओके ओके, सो आता आपण त्याचे एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. बघा, क्वेश्चन नंबर 1 आहे, रीड द नंबर्स, राइट देम इन फिगर्स. ओके, मग यामधले पहिले 4 आपण इथे सॉल्व करून घेणार आहोत आणि नंतरचे 5 and 6 तुम्ही होमवर्कला करायचे आहेत. ओके, तर चला मला पहिल्यांदा नंबर वाचून दाखवा, वाचून दाखवा आणि नंतर तुम्ही तो फिगर मध्ये लिहायचा आहे. तन्वी, पहिला नंबर वाचून दाखव, क्वेश्चन नंबर 1. टीचर टीचर यस, राइट द नंबर रीड द इट नंबर, देम राइट इन देम इन फिगर्स. ओके, त्याच्यातला पहिला पहिला नंबर आहे तो वाचून दाखवायचा आहे. व्हॉट इज द फर्स्ट वन, काय लिहिलंय? यस, व्हॉट इज द फर्स्ट वन? See, what is this number? Sparsh sang aakaya hai. 40,000. Yes, 40,000. Now 40,000 la apan kasa lena? 40, then again 30. ओके टीचर यस, असं लिहायचं. लिहिणार. ओके, पहिल्यांदा बघून घ्या नंतर मी सांगते. ओके, बघा, समजलं तुम्हाला आपण 40,000 कसं लिहिणार. मग आता तुम्ही क्वेश्चन नंबर 1 लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 मधले किती लिहायचे आहेत तुम्हाला? पहिले 4, 1 2 3 4, 6 आहेत ना, त्याच्यातले 4 लिहायचे आहेत. लिहा आणि नंतर मला बुक शो करा. 40,000 आपण कसं लिहिणार ते मी तुम्हाला दाखवलंय. आता तुम्हाला 3च लिहायचे आहेत, 50,050, 12,313 आणि 45,003. ओके, लिहू शकाल? येस, लिख सकते हो आप? यस फोर्थ स्टँडर्ड. ओके, स्टार्ट रायटिंग. आफ्टर कम्प्लिटिंग प्लीज. नाउ द थर्ड टीचर, स्टँडर्ड. येस, फर्स्ट 3 लिखने हैं, 1, 3 एंड 5 लिखने हैं. 1 2 3 4. यस टीचर. ओके, कंप्लीट करा. डिजिट मध्ये लिहा, आपल्याला नंबर फिगर मध्ये लिहायचा आहे. वर्ड मध्ये दिलेला आहे, फिगर मध्ये लिहायचा आहे. ओके, नाउ थर्ड स्टँडर्ड. थर्ड स्टँडर्ड पे अटेंशन ओवर हियर. लास्ट लेक्चरला आपण ही नंबर स्ट्रिप लिहिली होती. येस, आता आपण त्याच्यातले काही दुसरे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. ओके, बुक काढा अँड टेक आउट पेज नंबर 11. येस, सार्थक, वेदांग अँड स्वराज, डू यू हॅव युअर बुक्स विथ यू? टेल मी, डू यू हॅव युअर टेक्स्ट बुक विथ यू? सार्थक, वेदांग अँड स्वराज. ओके ओके, तो टेक आउट युअर बुक्स अँड टेक आउट पेज नंबर 11. ओके, सी पेज नंबर 11. बघा, क्वेश्चन नंबर 1 काय आहे? बाय हाऊ मच इज द नेक्स्ट नंबर बिगर दॅन द गिव्हन नंबर? बघा, या नंबर स्ट्रिप मध्ये पहिला नंबर हा दुसरा नंबर हा पहिल्या नंबर पेक्षा कितीने मोठा आहे? सांगा, कोण सांगणार? पहिला नंबर हा आता 99 पेक्षा 100 मोठा आहे, 100 पेक्षा 101 मोठा आहे,
मग त्याच्यावर कोणता नंबर ऍड करत गेलेत ते? 99 मध्ये किती ऍड केल्यावर 100 होतात? सार्थक सांग, 99 मध्ये किती ऍड केल्यावर 100 होतील? 1. म्हणून प्रत्येक नंबर या स्ट्रिप मधला प्रत्येक नंबर हा 1 ने मोठा आहे. मग या बॉक्स मध्ये 1 लिहा, बॉक्स मध्ये 1 लिहा. बाय हाउ मच इज द नेक्स्ट नंबर बिगर दॅन द गिवन नंबर? 1. चला आन्सर पहिले तुमच्या टेक्स्टबुक मध्ये लिहून घ्या पटकन, आणि नंतर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहे. लिहिलं टेक्स्टबुक मध्ये, पहिल्या बॉक्स मध्ये 1 लिहिला, स्वराज, वेदांग अँड ठीक है। सार्थक. ओके चला सेकंड क्वेश्चन बघा. बाय हाउ मच इज द नंबर बिफोर अ गिवन नंबर स्मॉलर दॅन द गिवन नंबर? बघा आता नेक्स्ट नंबर हा 1 ने मोठा आहे, मग जो पहिला नंबर आहे अगोदरचा नंबर आहे तो कितीने लहान आहे? म्हणजे 99 हा 100 पेक्षा कितीने लहान आहे वेदा? येस वेदा, 99 हा 100 पेक्षा कितीने लहान आहे? एक येस 1. ओके मग सेकंड बॉक्स मध्ये सुद्धा 1 येणार. सेकंड बॉक्स मध्ये तुमचा आंसर काय ठीक येणार? आहे। पुस्तक लिहायचे पे हाँ, बुक मध्ये लिहून ठेवा, का? टेक्स्ट बुक मध्ये लिहून ठेवा बॉक्स मध्ये आंसर, आणि मग तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. पहिल्यांदा मी जे क्वेश्चन घेते ते पहिले तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आन्सर्स लिहून ठेवा, आणि नंतर ते एकदाच तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा. ओके झाला, सेकंड समजला. बाय हाउ मच इज द नंबर जस्ट बिफोर अ गिवन नंबर स्मॉलर दॅन द गिवन नंबर? म्हणजे दिलेल्या नंबर पेक्षा जो अगोदरचा नंबर आहे तो कितीले लहान आहे? 1 ने. ओके आता मला सांगा, व्हॉट इज द नंबर वी गेट बाय ऍडिंग 1 to 435? बघा स्वराज सांग, 435 मध्ये जर मी 1 ऍड केला तर किती होणार? 436। येस 436. ओके मग तुम्ही नंतरच्या बॉक्स मध्ये काय लिहिणार? थर्ड बॉक्स मध्ये काय लिहिणार? 436. लिहा 436. फर्स्ट बॉक्स आहे इथे, इथे काय आलं? 1. नंतर सेकंड क्वेश्चन काय होता तिथे, त्याचा आन्सर पण 1. थर्ड क्वेश्चनचा आन्सर येणार 436. येत आहे ना नोट डाऊन करून टेक्स्टबुक मध्ये? येस आर यू नोटिंग इन द टेक्स्ट बुक? प्लीज टेक्स्ट बुक मध्ये नोट डाऊन करून घ्या, आणि नंतर मी सांगेन तेव्हा तुम्ही ते तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. आर्या दिस इज फॉर थर्ड स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड साठी. तुम्ही लोक आता लेट का एवढा जॉईन होत आहे? फोर्थ स्टँडर्ड साठी मी पेज नंबर 11 वरचं क्वेश्चन नंबर 1 मधले 4 सॉल्व करायला सांगितले. ओके फोर्थ स्टँडर्ड साठी पेज नंबर 11 क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करायचा आहे. येस थर्ड स्टँडर्ड अंडरस्टूड? सॉरी पेज नंबर कुठला? 11. ओके थर्ड स्टँडर्ड अंडरस्टूड? लिहिलं तुम्ही बॉक्स मध्ये? ओके थर्ड स्टँडर्ड टेल मी, हॅव यू कम्प्लीटेड? ओके नेक्स्ट इज, व्हॉट इज द नंबर वी गेट बाय टेकिंग अवे 1 from 435? आता बघा, टेकिंग अवे म्हणजे काढून घेणे, म्हणजे मायनस करणे. या 435 मधून, 435 मधून 1 मायनस केला तर किती मिळतील आपल्याला? सार्थक सांग. येस फोर सार्थक, थर्टी सिक्स नो, मायनस करायचं आहे आपल्याला, 1 काढून घ्यायचा आहे, ऍडिशन नाही करायची. 430. फोर व्हेरी गुड, 434. आणि हे तुमचं आन्सर आहे. नेक्स्ट बॉक्स मधलं
फोर्थ. ओके, म्हणजे हे चार प्रश्नांची उत्तर आपण शोधली. ओके, बघा परत एकदा. बाय हाऊ मच इज द नेक्स्ट नंबर बिगर दॅन द गिवन नंबर वन? बाय हाऊ मच इज द नंबर जस्ट बिफोर अ गिवन नंबर स्मॉलर दॅन द गिवन नंबर वन? वॉट इज द नंबर वी गेट बाय ऍडिंग 1 to 435? 436. वॉट इज द नंबर वी गेट बाय टेकिंग अवे 1 from 435? 434. ओके, हे चार क्वेश्चन आपले झालेत. आता लिहून काढा ते नोटबुक मध्ये. सार्थक, स्वराज, वेदांग, राईट डाऊन प्लीज. ओके, लिहू शकाल आता तुम्ही ते नोटबुक मध्ये? सगळ्यांना आन्सर मिळाले. ओके, चला लिहा नोटबुक मध्ये. ओके, स्पर्श, हॅव यू कम्प्लीटेड क्वेश्चन नंबर वन? यस ओके टीचर, मुझे 4-3 वाला नहीं समझ में आया. ओके, आई विल राइट दैट. ओके, 12,330. फर्स्ट मला बुक चेक करू द्या, मग मी नंतर दाखवते लिहून तो. ओके ओके, वेट स्पर्श. कंप्लीट. यस, हाँ वेट मी, स्पर्श शो मी. 40,000 नीट दाखव, स्पर्श बुक नीट पकड. 50,000. ओके ओके, इट्स ओके. हा मी ओके, सगळ्यांनी कॅमेरा बंद करा. मी तुम्हाला आन्सर्स लिहून दाखवते व्हाईट बोर्ड वर आणि तुम्ही ते चेक करा. ओके, पहिला क्वेश्चन काय होता आपला? रीड कर तन्वी. 40,000 राईट? येस. हा मग 40,000 चा आन्सर मी तुम्हाला ऑलरेडी दिलं होतं. ओके, देन सेकंड काय होतं? 50,050 बरोबर? येस तन्वी, व्हॉट इज द सेकंड वन प्लीज रीड. 50,050. ओके टीचर, सो यू, येस ओके, यू विल राईट 50,050 लाईक दिस. सगळ्यांचं राईट आलं का? येस. ओके, द नेक्स्ट वन, थर्ड, 12,313. सी, 12,313. ओके तन्वी, समजला आता? येस. ओके स्पर्श, यू गॉट इट राईट? येस. ओके स्नेहा, आपका सही आया है? यस टीचर. ओके चलिए, और मैंने एक लिखने बोला था आपको, 45,003. ये भी सही आया है आपका, 45,003. ओके ओके, वेरी गुड वेरी गुड. चलो अभी हम क्वेश्चन नंबर टू देखते हैं. टिल देन थर्ड स्टँडर्ड, आता जे काही टेक्स्ट बुक मध्ये आन्सर्स लिहून घेतले ते चारही क्वेश्चन तुमच्या नोटबुक मध्ये लिहिले गेले पाहिजेत. मी कॅमेरा ऑन करून तुम्हाला नोटबुक शो करायला लावणार आहे. ओके, फोर्थ स्टँडर्ड, लेट सी द नेक्स्ट वन आणि रेस्ट ऑफ टू. फोर्थ स्टँडर्ड, फिफ्थ आणि सिक्स्थ वाला तुम्ही होमवर्कला करणार आहात. ओके, येस स्पर्श, तन्वी, देन स्नेहा, समझ में आया? ओके चलिए, क्वेश्चन नंबर टू. क्वेश्चन नंबर टू इज रीड द नंबर वन मधलाच. वन मधले आपण फोर केले ना, त्याच्यातला फिफ्थ आणि सिक्स्थ होमवर्कला मी तुम्हाला पाठवून देईन आणि त्याच्यावर मी कलरने मार्क करून देईन, त्यामुळे तुम्हाला समजेल की तुम्हाला कोणते क्वेश्चन करायचे आहेत. ओके चला, रीड द नंबर्स, राईट दे मीन वर्ड्स. आता तुम्हाला नंबर दिलेला आहे आणि तुम्हाला तो वर्ड मध्ये लिहायचा आहे. ओके या, चला नोटबुक काढा, क्वेश्चन क्वेश्चन लिहून घ्या, क्वेश्चन नंबर टू लिहून घ्या पटकन. रीड द नंबर्स, राईट देम इन वर्ड्स, आणि कोणते नंबर घ्यायचे आहेत ते मी तुम्हाला व्हाईट बोर्ड वर लिहून दाखवते, तेच नंबर तुम्ही लिहा. ओके चला, पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घ्या.
रीड द नंबर्स, राईट देम इन वर्ड्स, आणि लिहून झाल्यावर प्लीज सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. तिथे काय लिहायचंय? क्वेश्चन नंबर टू, रीड द नंबर्स, राईट देम इन वर्ड्स. फक्त क्वेश्चन लिहा आणि मग कोणते त्याच्यातले कोणते नंबर लिहायचे आहे ते मी देते तुम्हाला बोर्डवर लिहून. ओके, चला लेट्स स्टार्ट. चला ओके, काय क्वेश्चन होता तुमचा? रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स पहिला आहे. कंप्लीट. ओके, चला आता नंबर लिहून घ्या आणि त्यांना वर्ड मध्ये लिहा. पुढे वर्ड मध्ये लिहा. आणि आता पटकन लिहा आणि मला वाचून दाखवायचं आहे कंप्लीट झाल्यावर. मीनवाईल थर्ड स्टँडर्डचा झालाय का लिहून सांगा मला. ओके कंप्लीट, येस यू कॅन कंप्लीट. कंप्लीट करा आणि मला बुक शो करायची आहे थर्ड स्टँडर्ड. फोर्थ स्टँडर्ड राइट दिस. ओके स्नेहा आपका हो गया है इसको लिख के वर्ड्स में लिखा आपने. नो वो नम ओके, यस यस वर्ड्स में लिखना है उसको. चला लिहा पटकन आणि मला नंबर वाचून दाखवायचे आहेत. ओके थर्ड स्टँडर्ड, इफ यू हॅव कम्प्लीटेड प्लीज पे अटेन्शन ओवर हिअर. थर्ड स्टँडर्ड ओके, पहिले फोर क्वेश्चन झालेले आहेत आपले. व्हॉट इज द नेक्स्ट वन? राईट द नंबर जस्ट बिफोर अँड नंबर जस्ट आफ्टर. आपल्याला बिफोर आणि आफ्टर नंबर लिहायचे आहेत. ओके, बुक असेल तर लिहून घ्या ते नंबर आणि मग मी तुम्हाला त्याचे आन्सर्स देते. बिफोर आणि आफ्टर नंबर आपण नेहमी लिहत आलोय बरोबर, तसेच लिहायचे आहे. सगळ्यांचं झालंय का थर्ड स्टँडर्ड? ओके स्वराज ऑल्सो कम्प्लीटेड. ओके वेट, फक्त क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन लिहा फक्त वरचा, राईट द नंबर जस्ट बिफोर अँड नंबर जस्ट आफ्टर. ओके सार्थक हॅज ऑल्सो कम्प्लीटेड. ओके फक्त क्वेश्चन लिहून घ्या आणि मी नंबर्स तुम्हाला व्हाईट बोर्ड वर देते. ओके
चला थर्ड स्टैंडर्ड, थर्ड स्टैंडर्ड लक्ष्य द्या। कंप्लीट ओके टीचर यस टीचर कितने से है थर्ड बिफोर एंड आफ्टर नंबर लिहायचे आहेत आपल्याला। ओके म्हणजे अगोदर येणारा आणि नंतर येणारा नंबर। चला थर्ड स्टँडर्ड लिहा माझ्या सोबत। बघा कसं लिहायचं, मधला नंबर तुम्हाला दिलेला असणार आणि बॉक्स मध्ये दोन बॉक्स असणार बरोबर। अगोदरचा नंबर लिहायचा आहे, मग 119 च्या अगोदरचा नंबर कोणता येतो, 118, 118, 119 च्या नंतरचा नंबर कोणता येतो, 120। ओके अशाच प्रकारे बाकीचे लिहायचे आहेत, लिहू शकाल तुम्ही? चला लिहा। चला थर्ड स्टँडर्ड लिहा, राइट अलॉन्ग विथ मी। चला थर्ड स्टँडर्ड लिहा बॉक्स मधले नंबर आणि लिहून झाल्यावर एकदा मला सांगा आणि मी आत्ता तुमचा बुक चेक करणार आहे सगळ्या क्वेश्चन सोबत। अगोदरचे जे 4 क्वेश्चन होते ते आणि हे। ओके स्पर्श स्पर्श माईक ऑन कर आणि जे नंबर लिहिलेस ते रीड करून दाखव मला। यस टीचर, 52,405. नो नो रॉन्ग, 52,045। वाच नेक्स्ट वाच। 99,999. येस राईट। नेक्स्ट वन 95,000, 95,766. 68 आहे का? सिक्सटी हाँ सिक्स हाँ हा एटी एटी से चुकने येस येस इट्स ओके। आणि त्याच्या पुढचा आवाज 45,800. येस गुड, फक्त फर्स्ट वाला राईट करतो। ओके नेक्स्ट स्नेहा, स्नेहा आप पढ़िए जो भी लिखे हैं नंबर्स। 52,055, 45, 45 यस गुड। नेक्स्ट पढ़िए 99,999, वेरी गुड। उसके बाद वाला 2,768. यस नेक्स्ट वन 45,600. ओके वेरी गुड, सही है आपके सब। नाउ तन्वी, तन्वी कंप्लीटेड, यस रीड कर। 52,045, 99,999, 95,765, 45,000, 68 sorry, 68, 45,060, 600, 600. सिक्स हंड्रेड ओके नेक्स्ट आर्या, आर्या कंप्लीटेड, टीचर तनिष सॉरी कनिष, कनिष कंप्लीटेड, सिक्स हंड्रेड टीचर नो ओके यस हाँ वाचून दाखव। 52 52
45 45,600. Okay. Okay, very good. Now, next I will take, wait for some time. Third standard completed? Third standard? Yes, completed. Okay, आता तुम्ही मला बुक शो करायची आहे. ओके, वेट फॉर सम टाइम. ओके, थर्ड स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड, पेज नंबर 11 वरचा क्वेश्चन नंबर 3 लिहून ठेवा. चला, आपण क्वेश्चन नंबर 2 केलाय आता, ज्यामधले राहिलेत ते मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. क्वेश्चन नंबर 3 लिहून ठेवा तुमच्या टेक्स्टबुक मधून. ओके, मग मी तो सॉल्व करून देते तुम्हाला. सार्थक, शो मी योर बुक. येस, थोडा जे एकदम शेवटचा क्वेश्चन आहे तो थोडा जवळ नेऊन दाखव, मला फक्त तोच क्वेश्चन दिसेल असं. वर घे बेटा बुक. ओके, येस येस, आता दिसतंय. येस, ओके, गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, छान लिहिलंय सार्थक. क्वेश्चनच नाहीये, आहे ना बाजूला बॉक्स मध्ये, तुम्ही लिहा हे बॉक्स मध्ये आहे ना, बॉक्स वाला लिहा ब्ल्यू कलरचा, आणि बाजूला जो क्वेश्चन आहे ना, ऑन द नंबर्स प्लेट अलॉन्ग साइड, तो त्याचाच क्वेश्चन आहे. ओके, समजला स्पर्श? येस. हा, तो लिहा, ऑन द स्लेट अलॉन्ग साइड राइट 5 नंबर्स बाय चेंजिंग द डिजिट, तो पूर्ण क्वेश्चन लिहा, रीड द नंबर्स, मग मी तुम्हाला तो कसा सॉल्व करायचा ते सांगते. ओके, स्वराज, स्वराज शो मी योर बुक बेटा. येस, आणि अगोदरच दाखव, अगोदरचे 4 क्वेश्चन्स. नोटबुक मध्ये लिहायला सांगितलेले मी, फक्त टेक्स्टबुक मध्ये नव्हते लिहायचे, नोटबुक मध्ये पण लिहायचे आहेत स्वराज. अगोदरचे जे 4 क्वेश्चन आहेत ते नोटबुक मध्ये पण लिहायचे आहेत. वेदांग, वेदांग तुझं बुक दाखव. टीचर माझं पूर्ण नाही झालंय, माझं पूर्ण नाही झालंय. कंटिन्यू. येस येस, मधुरा झालाय का तुझं लिहून? येस, मधुरा कंप्लीटेड. आर्या, आर्या कंप्लीट झालेत का तुझे? मी मगाशी नंबर सांगितलेले ते. नो टीचर, कुठला आले? टू ना, टू क्वेश्चनच. येस, नो टीचर, अजून लिहिते तू 4 नंबर्स. ओके, थर्ड स्टँडर्ड वाल्यांनी लक्ष द्यायचं आहे इकडे. आता आपण बिफोर अँड आफ्टर नंबर घेतले, आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. राईट एनी 3 नंबर्स दॅट कम आफ्टर द गिवन नंबर. कोणतेही 3 नंबर लिहायचे आहेत तुम्हाला दिलेल्या नंबर नंतरचे. ओके, बघा कोणते कोणते दिलेले आहेत आपल्याला. 555, 600, कोणतेही तुम्हाला वाटतील ते, फक्त ते त्या नंबरच्या नंतर आले पाहिजेत. ओके, चला लिहूया आपण या क्वेश्चनचा आंसर. मी तुम्हाला डायरेक्टली देते, क्वेश्चन लिहा, क्वेश्चन लिहून घ्या. राईट एनी 3 नंबर्स
दैट कम बिफोर द गिवन नंबर. क्वेश्चन लिहा आणि क्वेश्चन लिहून झाल्यावर मला सांगा प्लीज. राइट एनी थ्री नंबर्स दैट कम बिफोर द गिवन नंबर. दिस विल बी युअर क्वेश्चन. आता या क्वेश्चन मध्ये कसं सॉल्व करायचं ते मी सांगते तुम्हाला. सॉरी सॉरी, आफ्टर आफ्टर वाला करायचा आहे आपल्याला. अगोदर राईट एनी थ्री नंबर दॅट कम आफ्टर द गिवन नंबर. मग कोणते पण त्याच्या अगोदर येणारे तुम्ही लिहू शकता, सॉरी त्याच्या नंतर येणारे आणि नेक्स्ट क्वेश्चन मध्ये अगोदर येणारे. क्वेश्चन कम्प्लीट झाला की सांगा मला पटकन. थर्ड स्टँडर्ड स्वराज सार्थक. क्वेश्चन लिहून झाला की सांगा प्लीज. फक्त क्वेश्चन लिहायचा आहे, नंबर लिहू नका. ओके आय विल राईट राईट अलॉन्ग विथ मी. कंप्लीट टीचर. ओके वेट. बघा थर्ड स्टँडर्ड वाले इकडे लक्ष द्या. आता इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला, राईट एनी थ्री नंबर्स कम्स आफ्टर द गिवन नंबर. तुमचा गिवन नंबर कोणता आहे? 555. ओके मग चला, याच्यानंतर येणारे कोणतेही तीन नंबर तुम्ही लिहायचे आहेत, कोणतेही. ते सिरियली असले तरी चालतील, सिरियली नसले तरी चालतील. 600, 650, 977, काहीही नंबर, कोणतेही नंबर तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट आपला नंबर काय आहे? 399. मग याच्या पुढे येणारे तीन नंबर, कोणतेही तीन नंबर तुम्ही लिहू शकता. 402, 506, 544. ओके लिहा चला पटकन. थर्ड स्टँडर्ड राईट. थर्ड स्टँडर्ड Yes. Yes, teacher. No, not you. Okay, I'm asking to third standard. Third standard, please write fast. आणि हे complete झाल्यावर मला सांगायचं आहे, पटकन लिहा. ओके सो नेक्स्ट फोर्थ स्टँडर्ड. फोर्थ स्टँडर्ड पे अटेन्शन ओवर हिअर. तुम्ही क्वेश्चन लिहिलेला आहे, या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. ऑन द नंबर स्लेट अलॉन्ग साइड राईट 5 नंबर्स बाय चेंजिंग द डिजिट्स इन द युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड अँड 10,000 प्लेसेस वन ॲट अ टाइम. रीड द नंबर. 5 नंबर दिलेले आहेत तुम्हाला, 2, 3, 4, 1, 1. ओके आपण अगोदर कसा केलेला, एक नंबर फिरवायचा, कोणती पण त्याची जागा बदलायची आणि जो नंबर येणार तो लिहायचा. ओके त्या प्रकारे काय आहे आपला नंबर? 23,411. ओके बघा, 23,411. मग याला आपण एकाची जागा बदलूया. जर आपण 4 ची जागा बदलायचं ठरवलं, मी इथे घेतला 4. ओके
मग काय झाला हा नंबर 43211. ओके, अशा प्रकारे नंबर बदलायचे आणि जो नंबर येईल तो त्या नंबरला अक्षरामध्ये लिहायचं. ओके, कॅन यू राईट फोर्थ स्टँडर्ड? टीचर कितने बनाने हैं नंबर? ओके, आय विल हेल्प, आय विल हेल्प, वेट, मी हेल्प करते, मी नंबर बनवते, तुम्ही ते नंबर लिहा, त्या नंबरला काय म्हणतात ते लिहा. ओके, यस. मेन नंबर आहे तो पण घ्या. ओके, चला एवढे नंबर मी बनवले, त्या नंबरला वर्ड मध्ये लिहा. चला फोर्थ स्टँडर्ड आणि आता थर्ड स्टँडर्ड साठी एक क्वेश्चन इथेच लिहिते मी, लक्ष द्या. थर्ड स्टँडर्ड, ओके, थर्ड स्टँडर्ड ब्लॅक इंक मध्ये जे लिहिलेलं असेल दॅट विल बी फॉर फॉर थर्ड स्टँडर्ड. आता आपण आफ्टर नंबर बघितले बरोबर, एखाद्या नंबरच्या नंतर येणारे तीन आफ्टर नंबर तुम्ही लिहिले. आता काय करायचं आहे आपल्याला, तुम्हाला बिफोर नंबर लिहायचे आहे. 500 च्या अगोदर येणारे कोणतेही तीन नंबर. ओके, जसं 99, 312, 407, 500 च्या अगोदर येणार आहे बरोबर. आता चला, आता चला लिहून घ्या थर्ड स्टँडर्ड. चला तुम्ही आता लिहा 601 च्या अगोदर येणारे तीन नंबर, कोणतेही तीन नंबर लिहा. सॉरी, अक्षरात लिहायचा. येस, दिस इज फॉर थर्ड स्टँडर्ड, हे थर्ड स्टँडर्ड साठी आहे. ओके, थर्ड स्टँडर्ड वाल्यांनी काय करायचं आहे, 600 च्या अगोदर येणारे नंबर बॉक्स मध्ये लिहायचे आहेत, मग ते कोणतेही तीन नंबर असतील. सॉरी, 601 च्या अगोदर येणारे. ओके, सार्थक, वेदांग अँड स्वराट, स्टार्ट रायटिंग. 601 च्या अगोदर येणारे तीन नंबर, मग ते कोणतेही असू देत. आर्या, कंप्लीट दिस ऑल्सो अँड देन आय विल चेक युअर्स. आता जे मी रेड रेड मध्ये जे नंबर्स दिलेले आहेत ते अक्षरात लिहायचे आहेत तुम्हाला. यू हॅव टू राईट देम इन वर्ड्स. चला थर्ड स्टँडर्ड कंप्लीटेड. फक्त बॉक्स मध्ये अगोदरचे येणारे तीन नंबर लिहायचे आहेत. थर्ड स्टँडर्ड, सार्थक, स्वराजन, वेदांग, कंप्लीटेड. कोणतेही तीन नंबर तुम्ही लिहू शकता अगोदर येणारे. ओके, स्वराज सांग मला तू कोणते लिहिले तीन नंबर. हंड्रेड, 43, 42. ओके, सार्थक, सार्थक तू कोणते लिहिले सांग. 100, 321, 534. येस, गुड. वेदांग, यू टेल मी तू कोणते लिहिले. 66, 79, 41, 91, 81, तीनच लिहायचे होते. Only three you have to write. Okay, let's three see. लिहिले. मग एवढे कसे वाचून दाखवले? अगोदरच्या संख्येचे आणि पुढच्या संख्येचे. अगोदरचे मी लिहून दिले तिथे. ओके, फोर्थ स्टँडर्ड तुमचे हे नंबर्स लिहून झाले का?
येस फोर्थ स्टँडर्ड हे सगळे नंबर लिहून झालेत का सगळ्यांचे? ओके येस ओके ओके आता त्यांना वर्ड्स मध्ये लिहायचे आहेत तुम्हाला. ओके थर्ड स्टँडर्ड आपण आपला पूर्ण हा पार्ट कम्प्लीट केलेला आहे. आज आपण किती क्वेश्चन कम्प्लीट केले? 1 2 3 4 5 6 7 7 कम्प्लीटेड. ओके 7 क्वेश्चन कम्प्लीटेड. तर इथे आहे युजिंग सिम्बॉल्स टू शो स्मॉलर अँड बिगर हा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार, कारण एकत्रच तुम्हाला सगळं घेणं थोडं अवघड जाईल. ओके समजायला थोडं डिफिकल्ट जाईल. मग आता मी तुम्हाला आपण 3 डिजिट नंबर शिकलेलो आहोत की नाही, मग मी आता तुम्हाला काही 3 डिजिट नंबर देते आणि तुम्ही त्यांना अक्षरात लिहायचे आहेत. ओके थर्ड स्टँडर्ड अंडरस्टूड? चला राईट अलॉंग विथ मी. मी तुम्हाला काही वर्ड्स देते, तुम्ही त्यांना अक्षरात लिहायचं आहे. ओके चला थर्ड स्टँडर्ड हे नंबर लिहा अक्षरात. पहिल्यांदा नंबर लिहून घ्या आणि नंतर तुम्ही शांतपणे त्यांना अक्षरात लिहा. चला पहिल्यांदा नंबर लिहून घ्या. थर्ड स्टँडर्ड झालेत का नंबर लिहून? नंबरला सॉरी फोर्थ स्टँडर्ड जे मी नंबर दिलेले ते वर्ड्स मध्ये लिहून झाले का तुमचे? टेक युअर टाइम. आणि आता तुम्ही मला बुक शो करणार आहात. ओके आता तुम्ही मला बुक शो करणार आहात फोर्थ स्टँडर्ड. नो फोर्थ स्टँडर्ड ला मी अगोदर दिलेले ना नंबर्स रेड मध्ये. तुम्ही 5 डिजिट नंबर शिकताय, हे 3 डिजिट नंबर्स आहेत. दिस इज फॉर थर्ड स्टँडर्ड. सार्थक स्वराज वेदांग मधुरा हे नंबर्स लिहून घ्या आणि त्यांना अक्षरात वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. कंप्लीट टीचर. ओके स्पर्श मला वाचून दाखव नंबर्स. यस टीचर. 12 12 12 टीचर दादा 23411 यस 43211 हाँ 34,121 Yes 12 24,112 Yes 12,431 Very good. Nice. ओके एनीवन एल्स हॅज कम्प्लीटेड फ्रॉम फोर्थ स्टँडर्ड? अजून फोर्थ स्टँडर्डचा कोणाचा कम्प्लीट झालाय का? तिथे माझं झालंय. ओके तर मी रीड करून दाखव मला नंबर्स. यस 23,411 43,211 34,121 24,112 12,431 Yes. Anyone else from fourth standard? Sneha, आपका हुआ है क्या? हाँ, yes. पढ़िए, पढ़िए. 23,411 43,211 34,112
21 24,112 Yes. Good. Anyone else? Third standard पीछे लास्ट वाला यस पढ़िए 12,431 यस वेरी गुड वेरी नाइस आप सबने बहुत अच्छे से लिखे हैं नेक्स्ट क्वेश्चन हम देखते हैं सिर्फ नेक्स्ट क्वेश्चन भी सेम है फोर्थ क्वेश्चन भी सेम है आपको खुद से नंबर घुमाने हैं और फाइव डिजिट नंबर्स बनाने हैं सिक्स नंबर्स बनाने हैं और फोर्थ क्वेश्चन कर सकते हो आप फोर्थ स्टैंडर्ड यस यस हाँ चला करा लिहा फोर्थ क्वेश्चन आणि त्याला डिजिट फिरवून जसं आता आपण केलं तसंच फाइव डिजिट नंबर सिक्स बनवायचे आहेत आपण सिक्स बनवायचे आहेत क्वेश्चन लिहायचे आहेत का नंबर लिहायचे आहेत नाही क्वेश्चन लिहून लिहायचा क्वेश्चन लिहा फोर नंबर क्वेश्चन लिहा आणि नंतर लिहा ओके टीचर इथे जो नंबर लिहिलाय ना 95,611,18 तो त्या नंबरने अजून नंबर बनवायचे आहेत हा 95,618 असे नंबर दिलेले आहेत तो एक नंबर नाहीये 95,618 हा नंबर तुम्ही बनवू शकता तुम्हाला एक एक नंबर दिलेला आहे सिंगल सिंगल 9,5,6,1,8 असे फाईव्ह नंबर दिलेले आहेत आणि या फाईव्ह नंबर बनवायचे करून तुम्हाला सिक्स बनवायचे आहेत ओके ओके करा करा ओके वेदांत स्वरा सार्थक हु हॅज कम्प्लीटेड हँड रेज करा प्लीज वेदांत स्वरा सार्थक कोणाचा कम्प्लीट झालाय हे नंबर्स जे आता मी स्क्रीनवर दाखवते ते कोणाचे लिहून झालेत वेदांग ओके वेदांग वाचून दाखव मला 102 234 501 909 334 500 ओके व्हेरी गुड व्हेरी नाइस सार्थक सार्थक यू रेड 204 तू स्क्रीन वर दिसतात ते हे लिहिले ना आता जे मी स्क्रीन वर दाखवते 234 500 हा आवाज नाही सार्थक तुझा 102 234 501 909 999 334 500 व्हेरी गुड व्हेरी नाइस आता अजून कोणाचा स्वराज स्वराज तुझे झाले का Yes, Swaraj completed. Yes. Okay, read. 304 500 व्हेरी गुड व्हेरी नाइस ओके स्पर्श रीड कर तू कोणते कोणते नंबर येस टीचर टीचर फक्त नंबरच रीड करू का क्वेश्चन पण क्वेश्चन पण लिहायचं आहे क्वेश्चन नंबर फोर लिहायला सांगितलं मी मागाशीच क्वेश्चन पण लिहिले पण नंबरच रीड करू का क्वेश्चन पण करू
नाही, फक्त नंबर रीड कर. चालेल. तिचे किती नंबर काढायचे, एकच काढायचे का? मीने टीचर टीचर मीने 6 काढले नंबर. करतो. यस टीचर. स्पर्श आवाज येत नाही तुझा. तुम्हाला सगळ्यांना स्पर्शचा आवाज येतोय का? यस यस. टीचर आता आवाज येतोय? हा आता येतोय. हा बोल. टीचर मिनी 6 नंबर लिहिले. हा मला बोलून दाखवते नंबर. टीचर ये नंबर यस. लिखते फिर स्पेलिंग लिखना है क्या उसका? नहीं 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 वर्ड्स में नहीं लिखना है, सिर्फ नंबर बनाने हैं. तो बोलू? हाँ बोल. 95,600 हाँ 59,168. नंबर एकदा, एकच नंबर यूज करायचा आहे. 68 मध्ये 6 नंबर परत यूज केला तू सेकंड नंबर मध्ये. एकदा एकच नंबर यूज करायचा आहे. ओके इट्स ओके. नेक्स्ट वाच. फोर्टी वन. देर इज नो फोर. 47. फिफ्थ नंबर, फिफ्थ क्वेश्चन नंबर फोर केला ना तू, त्यामध्ये सेवन नाही आहे. सेवन नाही आहे त्यामध्ये. कोण कोणते नंबर आहेत? ओके लेट इट बी, लेट इट बी. सी आपण करूया 9, 5, 6, 1, 8. दीज ऑल आर युअर नंबर्स राईट. राईट अलॉंग विथ मी ऑर एल्स चेक, चेक करा. मी लिहिते, तुम्ही चेक करा. कोणते कोणते नंबर आत दिलेले आहेत आपल्याला? 9, 5, 6, 1. एट राईट. हे नंबर आपल्याला दिलेले आहेत. आता आपण त्याच्यावरनं किती नंबर बनवायला सांगितले? 6 बनवायला सांगितलेत ना. चला पहिला आपण नंबर बनवूया 95,618. ओके दिस इज अवर फर्स्ट नंबर. देन सेकंड 69,618. 96,581. ओके देन अगेन 58,691. किती झाले? 1, 2, 3, 4. फोर झाले. अजून किती बनवायचे आहेत? 2. 85,619. अजून एक बनवायचं आहे 19,586. ओके झाले 6 नंबर. ओके नाही बघा. येस तुम्ही पण बनवू शकता असेल. ओके चला हे लिहून घ्या आणि तुमचे जे असतील ते पण राहू द्यात आणि हे पण लिहून घ्या चॅनल म्हणून. चला पटापट फोर्थ स्टँडर्ड मेरा कंप्लीट हुआ. ओके ओके टीचर. यस यस तन्वी. ओके चला बघा फोर्थ स्टँडर्ड आपण काय काय पाहिलं. क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला वर्ड मध्ये दिलेला होता क्वेश्चन, तुम्हाला नंबर मध्ये लिहायचा होता. देन क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय पाहिलं? आपण नंबर दिलेले वर्ड मध्ये लिहायचं होतं. 3 मध्ये आपण नंबर्स बनवले आणि 4 मध्ये पण आपण नंबर्स बनवले. ओके तर याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन जे आपले राहिलेले आहेत ते मी तुम्हाला होमवर्क म्हणून पोस्ट करणार आहे. अँड फॉर थर्ड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड वाल्यांनी लक्ष द्यायचं आहे. आपण यामध्ये हे एवढे नंबर बनवले आहेत, त्यापैकी क्वेश्चन नंबर
जे लास्टचे 3 क्वेश्चन आहेत त्यामध्ये मी अजून ॲडिशन करून तुम्हाला क्वेश्चन देणार आहे. पुस्तकातले नाही, ते थोडे वेगळे असतील आणि ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत. सगळ्यांनी प्लीज गुगल क्लासरूमवर होमवर्क चेक करा. ओके, आता आपण इथेच थांबूया आज. यू ऑल कॅन लीव द क्लास. बाय बाय एव्हरीवन. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. थँक्यू टीचर. वेलकम. बाय मॅम. बाय मॅम. बाय. बाय मॅम. थँक्यू मॅम. बाय टीचर. येस वेलकम. बाय बाय. बाय. येस सार्थक, एनी प्रॉब्लेम सार्थक?